नमस्कार माझ्या अधिकारी मित्रमैत्रिणींनो मी अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या ग्रुपवर डेली स्टडी प्लॅन अपलोड होत होता मात्र विद्यार्थ्यांचा त्याला प्रतिसाद मिळत नव्हता त्या कारणास्तव मी तो बंद केला होता परंतु काल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेजेस मला आले त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तो स्टडी प्लॅन हवा आहे आम्ही त्यानुसार रोज अभ्यास करत आहोत म्हणून त्यांचा आग्रह असतो हा स्टडी प्लॅन आपण परत सुरू करत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या आणि हा स्टडी प्लान सर्वप्रथम तुम्ही एका रफ पेजवर किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून तो दिवसभरानुसार त्याचा अभ्यास तुम्ही करा ओके विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपण एका सुंदर कोटने करूया बघा इफ यू कॅन सी द पॉझिटिव्ह साईड्स ऑफ एव्हरीथिंग यू विल बी एबल टू लिव्ह मच रिचर दॅन अदर्स लाईफ विद्यार्थी मित्रांनो जर आपण प्रत्येक गोष्टीतलं पॉझिटिव्ह थिंग्स आपण जर बघितल्या तर आपण इतरांपेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो ओके विद्यार्थी मित्रांनो असा आजचा आपला कोट होता खूप सुंदर कोट होता आपले दुसरी सुरुवात याने खूप चांगली होईल ओके विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरू करूया आपला आजच्या व्हिडिओला आजचा डे सेवन आहे याच्या आधीचे सहा सहा दिवसांचा आपण शेड्यूल अपलोड केला होता परंतु तो आता खूप जुना झालेला आहे आजपासून परत आपण याचा नव्याने एक त्याला आपण तयारी करूया ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपली आजचं आणि आपलं टार्गेट काय आहे तर सेवन्टी प्लस कोणत्या परीक्षेमध्ये येणाऱ्या पी एस आय एस टी आय आणि ए एस हो जी कंबाईन दोन हजार वीस होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला इन एनी कंडिशन सेवन्टी प्लस कोअर करायचा आहे त्यासाठी हा स्टडी प्लॅन आपण डेली अपलोड करत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे जर तो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सुद्धा याचा वापर करा ओके विद्यार्थी मित्रांनो आता बघा आजचा स्टडी प्लान आज आजचा जो स्टडी प्लान आहे तो एकोणतीस ऑगस्टपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणजे तुम्हाला एकोणतीस तीस आणि एकतीस असा तीन दिवसांचा हा स्टडी प्लान असेल याचं कारण काय तर हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये समजेलच ओके आता बघा सगळ्यात प्रथम काय आहे पॉलिटी बरोबर पॉलिटीमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे तर ग्राम प्रशासन ग्राम प्रशासनमध्ये आपण आत्तापर्यंत जर किती प्रश्न आले हे बघितलं तर एकोणसाठ प्रश्न आयोगाने विचारलेले आहे विविध एक्झामच्या माध्यमातून ग्राम प्रशासनावर मग तुम्हाला यातलं सगळं ग्राम प्रशासन करायचं आहे ते असेल किशोर लवटेंच्या पुस्तकातून किंवा तात्यांचा ठोकळा असेल त्या, त्या त्यातही चांगलं दिलेलं आहे तुम्ही त्यातूनही करू शकता किंवा तुम्हाला जर युट्यूब व्हिडिओमधून जर याचा चांगला प्रतिसाद मिळत असेल तर तुम्ही युट्यूब व्हिडिओमधून सुद्धा ते बघू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपला दुसरा पॉईंट आहे हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कायदे आणि गव्हर्नर जनरल्स याच्या आधी पण घेतले होते परंतु मित्रांनो हा जो पार्ट आहे तो एवढा महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्याला याचा परत एकदा रिव्हिजन करायचा आहे कायदे आणि गव्हर्नर जनरल्सचा यावर जर आपण प्रश्न बघितले तर एकूण अडतीस प्रश्न यावर आयोगानं आत्तापर्यंत विचारलेला आहे थर्टी एट क्वेश्चन्स okay, ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आज आपल्याला काय करायचं आहे पॉलिटी आणि हिस्ट्री आता मित्रांनो आपला तिसरा सब्जेक्ट आहे जिओग्राफी जिओग्राफीमध्ये आपण काय करायचं आहे तर महाराष्ट्राची प्रणाली फक्त महाराष्ट्राची करायची आहे कारण आपल्याला जर आयोगाचा जर भर बघितला तर महाराष्ट्रावर अधिकाधिक भर आहे म्हणजेच एकूण पंधरा प्रश्नांपैकी आपल्याला बारा तेरा प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित आहे आणि दोन प्र ते तीन प्रश्न हे भारताच्या भूगोलाशी संबंधित आहे ओके विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भर हे महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर आपल्याला द्यावं लागेल म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे तर महाराष्ट्राची प्रणाली वाचायची आहे यात जर जर अक्रा भगीत लतर एकुन आयोगाने जर दोन हजार अकरापासून आपण बघितलं तर एकूण तीस प्रश्न आयोगाने याच्यावर विचारलेला आहे मग त्या नदीचा उगम कुठे होतो ते उगम ते नदीच्या उपनद्या कोणकोणत्या कुठून कुठं वाहते अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त मॅप रिडिंगद्वारे या नदी प्रणालीचा अभ्यास करा कारण रीडिंग केल्यानंतर ती गोष्ट आपल्या काही काळानंतर विसरून जातो परंतु मॅप रीडिंग केल्यानंतर ते कुठेतरी आपल्या माइंडमध्ये सेट होऊन जाते तुम्ही ती नदी ब प्र नदी बघितली की तुम्हाला लक्षात येईल की याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तिचे डायरेक्शन्स कोणकोणते आहे आणि ती कोणत्या दिशेने वाहते ओके विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही मॅप रिडिंगद्वारे याचा अभ्यास करा आता विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा पॉईंट आहे इकॉनॉमिक्स संबंधित चौथा पॉईंट आहे इकॉनॉमिक्सची आज आपल्याला काय करायचं आहे तर पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि आयोगाने जर यावर किती प्रश्न विचारले आपण बघितलं तर एकूण चौवेचाळीस प्रश्न आयोगाने विचारलेला आहे पंचवार्षिक योजनेवर ओके विद्यार्थी मित्रांनो आता पंचवार्षिक योजना जर आपण विचार केला तर ही योजना आपण तीन टप्प्यात डिवाईड करू म्हणजेच चार चार आणि चार बारा योजना असे म्हणजे एक आज तुम्हाला चार योजना करायच्या आहे दुसऱ्या दिवशी परत त्या चार योजनाला चांगलं करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी चार योजना ओके विद्यार्थी मित्रांनो अशा चार चारच्या चार टप्प्यामध्ये तुम्हीला तुम्हाला हा कम्प्लीट करायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पंचवार्षिक योजनेचे जर ठराविक हायलाईट्स पाहिजे असेल त्याचं रिव्हिजन लेक्चर्स पाहिजे असेल तर मी ते या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलसोबत जोडलेलं लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करत राहा जेणेकरून तुम्हाला ते सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपला चौथा पॉईंट आहे सायन्स सायन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वनस्पतीचे वर्गीकरण विद्यार्थी मित्रांनो सायन्सचा जर एकूण भर बघितला तर आपल्याला पंचवीस टक्के भर सायन्समध्ये याच्यावरच द्यावं लागणार आहे वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण कारण प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला दोन ते तीन प्रश्न याच टॉपिकवरून आपल्याला मिळतात ओके जर यावर आपण एकूण प्रश्न बघितलं तर आयोगाने आत्तापर्यंत बासष्ट प्रश्न यावर विचारलेले आहेत म्हणजे बघा मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला सायन्स विचारलेले आहेत वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरणमध्ये म्हणून मित्रांनो आपण सायन्स वाचताना जास्तीत जास्त भर कशावर देणार आहोत तर वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण आपल्याला कडे तीन दिवस आहे तीन दिवसामध्ये याला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास होऊन त्याला डिवाईड करून आणि त्यावर सतत रिव्हिजन करून ते आपण लक्षात ठेवूया ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपला शेवटचा पॉईंट आहे करंट अफेअर करंट अफेअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दोन हजार एकोणीसचे जे पुरस्कार आपण घेतले होते त्या पुरस्काराला तुम्ही एकदा रिव्हाइज करायचं आहे ओके मग त्यात कोणते कोणकोणते पुरस्कार असतील तर प्रादेशिक पुरस्कार किंवा राष्ट्रीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार क्रीडा पुरस्कार आणि चित्रपट पुरस्कार असे सर्व अशा सर्व पुरस्कारांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे म्हणजे येत्या तीन दिवसात आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला यातून दोन ते तीन प्रश्न अपेक्षित आहे कारण पुरस्कार हा असा घटक आहे करंट अफेअरमधला ज्यावर तुम्हाला हमखास आयोग प्रश्न विचारतोच ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपल्याला दोन हजार एकोणवीसचे त्यासोबतच दोन हजार वीसचे सर्व पुरस्कार आपल्याला इथे तोंडपाठ करायचे आहे ओके विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपला एकाही प्रश्न इथे चुकता कामा नये आता विद्यार्थी मित्रांनो हा जो स्टडी प्लॅन आहे हा तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान कंप्लीट करायचा आहे म्हणजेच आपल्याकडे किती दिवस आहे एकोणतीस तीस आणि एकतीस एक तीन दिवसांचा आपल्याकडे वेळ आहे त्या तीन दिवसांच्या वेळेमध्ये योग्य पद्धतीचे नियोजन करून तुम्ही याला अभ्यास करू शकता मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही एकोणतीस आणि तीस या दोनच दिवसात हा सगळा कम्प्लीट करा आणि जो शेवटचा दिवस आहे आपला एकतीस हवा त्या दिवसात तुम्ही यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करा ओके विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण हा डेली प्लान अपलोड करताना म्हणजे अपडेट करताना कशा पद्धतीने करतो तर सर्वप्रथम आपण सगळे क्वेश्चन्स रीड करून घेतो तुमच्याकडे मी अपेक्षा करतो की एखादी क्वेश्चन सेट असेलच नसेल तर आयोगाच्या सगळ्या क्वेश्चन्स पेपर तुम्ही डाउनलोड करा त्यानुसार तुम्हाला पॉलिटी घटकावर ग्राम प्रशासनावर किती प्रश्न आले ते रिवाइज रिवाईज करून घ्या त्यानंतर कायदे गव्हर्नर जनरल्सवर आयोगाने किती प्रश्न विचारलेला आहे ते एकदा तुम्ही वाचून घ्या ओके नदी प्रणावाच्या असेच प्रश्न तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर त्या संबंधित घटकांचा अभ्यास करा त्याने करून काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की आयोगाने या या पॉईंटला हायलाईट केलं आहे आणि आपल्यालासुद्धा याच पॉईंटचा विचार करून त्याचं विश्लेषण करायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा म्हणजेच सर्वप्रथम प्रश्न वाचा त्यानंतरच तुम्ही तो टॉपिक वाचा ओके विद्यार्थी मित्रांनो बस या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मला मांडायच्या होत्या धन्यवाद आणि मला माहिती आहे की तुम्ही याचा कटोकोरपणे अवलंब कराल ओके विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तीन दिवस आपल्या हातात आहे तीन दिवसानंतर आपण दुसरा एक स्टडी प्लॅन अपलोड करू ओके तुमच्या या स्टडी प्लॅनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद